कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे. खरं म्हणजे पोलिसांनी शिंद्यांची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब. इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं, त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला असता. पण गणपत गायकवाड सांगतायत आरोपी की एकनाथ शिंद्यांमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यवधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत. तरीही या राज्यातला कायदा पोलीस त्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायला तयार नाही, कारण ते मुख्यमंत्री आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे, पण महाराष्ट्रामध्ये गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जाब विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे. काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर जे उपनेते आहेत पक्षाचे, आमदार होते, अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं, अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक, त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते सुद्धा नगरसेवक होते, मुंबई बँकेचे संचालक आहेत, अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत होते. त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे, या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत.